ಆದಿಶಕ್ತಿ 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 नमस्कार. आदिशक्ती या कार्यक्रमात मी विभावरी प्रधान तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण दर्शन घेणार आहोत आदिमायेच्या एका अतिशय सुंदर रूपाचं, लासूलगाव येथील श्रीदेवी दाक्षायणीचं. महाराष्ट्रात या देवीचे स्थान औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात लासूरगाव येथे. लासूरगाव हे शिवणा नदीच्या काठी वसलेलं एक टुमदार गाव आहे. दाक्षायणी देवीचं स्थान औरंगाबाद पासून फक्त 40 किलोमीटर अंतरावर आहे. चला तर मग दर्शन घेऊया आदिमायेच्या एका विलक्षण रूपाचं, श्रीदेवी दाक्षायणीचं. कुठ तिची मोहक माया, कुठ आभाळागत छाया, कुठ नासुक सगोंद हास्याच चांदन. रूप तिची आहेत किती, आदिशक्ती 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 आदिशक्ती. दाक्षायणी देवीचे स्थान असलेल्या लासूर गावाला लासूर हे नाव कसं पडलं? येथील स्थानिक रहिवासी असं सांगतात की लासूर नावाचा एक त्वचारोग होता जो कुठल्याही औषधांनी बरा होत नव्हता. तो फक्त या देवीच्या अंगाराने आणि दिव्यातील तेलाने पूर्णपणे बरा झाल्याची अनुभूती येथील स्थानिक रहिवाशांची. ऐतिहासिक दस्तावेजानुसार हे मंदिर 300 किंवा त्याही पेक्षा पूर्वीपासून अस्तित्वात आहे. हेमाडपंथी पद्धतीच्या या मंदिराचा जीर्णोद्धार सुमारे 15-20 वर्षापूर्वी विश्वस्तांनी आणि गावकऱ्यांनी मिळून केला होता. दाक्षायणी देवीचे मंदिर आणि मूर्ती दोन्ही दक्षिणाभिमुखी असल्यामुळे हिला दाक्षायणी देवी असे संबोधले जाते. या देवीची मूर्ती ही शिवपिंडीवर स्थित आहे. मूर्तीची उंची 2 ते 2.5 फूट असून रूप अत्यंत तेजस्वी पण सौम्य. देवीने अंगावर सुवर्ण जडित अलंकार परिधान केलेले आहेत आणि तिचा मुकुट चांदीचा आहे. मंदिराच्या पायथ्याशी एक अप्रतिम दीपमाळ आहे ज्याची उंची सुमारे 60 फूट आहे. नवरात्रात आणि यात्रेच्या काळात या दीपमाळेतील अग्निकुंड प्रज्वलित केले जातात. दाक्षायणी देवीची दिवसातून 3 वेळा आरती होते. उत्सवाच्या वेळी तिला पूर्णाचा नैवेद्य दाखवला जातो आणि इतर वेळी डाळ रेवडी पेढे यांचा नैवेद्य भक्तगण देवीला अर्पण करतात. नवरात्रामध्ये घटी बसणे अशी एक प्रथा असते, म्हणजे 9 दिवस लोक प्रपंचापासून दूर
मंदिरात येऊन घटी बसवतात. दाक्षायणी देवीची यात्रा चैत्र वद्य पंचमी ते अक्षय तृतीयेपर्यंत म्हणजे साधारण 2 आठवड्यापर्यंत साजरी केली जाते. नवरात्रोत्सव सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा होतो. इतक्या मोठ्या कालावधीसाठी साजरी होणारी महाराष्ट्रातील आदिशक्तीची ही पहिली यात्रा असावी. विशेष म्हणजे या देवीची भक्ती सर्व धर्मियांचे लोक करतात. अष्टमीच्या आणि नवमीच्या दिवशी अजाबळी देण्याची प्रथा आहे आणि हा अजाबळी या होमकुंडात दिला जातो. या दाक्षायणी देवीची आख्यायिका खूपच अप्रतिम आहे. पूर्वीच्या काळी दक्ष नावाचा एक राजा होऊन गेला. त्याला 7 मुली होत्या. त्यातली ही 7वी राजकन्या म्हणजे ही दाक्षायणी देवी. तिचे पूर्वीचे नाव पार्वती. पार्वती पूर्वीपासूनच शंकराची म्हणजेच महादेवाची भक्त. एकदा दक्षराजाने पार्वतीला विचारले की तू कुणाच्या भाग्याने खातेस. यावर पार्वतीने उत्तर दिले, मी माझ्या भाग्याने खाते. आणि तिच्या या उत्तराने दक्षराजाचा अहंकार दुखावला. त्याने तिचे लग्न एका रोगी म्हाताऱ्याशी लावून देण्याचे आदेश दिले. आपल्या भक्तावर हे संकट कोसळलं म्हणून महादेवानी स्वतः रोगी म्हाताऱ्याचं रूप घेतलं आणि पार्वतीशी लग्न केलं. लग्न झाल्यानंतर नवरा आपल्याला कैलास पर्वतावर घेऊन जातोय हे बघूनच पार्वतीने महादेवांना ओळखले आणि त्यांना मूळ रूपात येण्याची विनंती केली. पार्वतीची विनंती ऐकून महादेव आपल्या मूळ रूपात प्रकट झाले. त्यानंतर काही काळाने दक्षराजाने खूप मोठा यज्ञ केला पण आपल्या कन्येला या यज्ञास बोलवले नाही. पित्याच्या घरी जाण्यासाठी कसले आले आमंत्रण असा विचार करून देवी या यज्ञाला गेली. पण या यज्ञामध्ये आपल्या नवऱ्याला मान न मिळाल्यामुळे तिने यज्ञकुंडात उडी टाकली. हीच ती दक्ष प्रजापती राजाची कन्या दाक्षायणी देवी म्हणून ओळखली जाऊ लागली. मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असणारी श्रीदेवी दाक्षायणी माता आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करते. त्यांना रोगमुक्त करून आनंदी जीवन अर्पण करते आणि म्हणूनच भक्तसुद्धा अगदी मनोभावे या देवीची आराधना करतात. अशा ह्या दाक्षायणी मातेचा कृपाप्रसाद आपल्या एका भक्ताला कसा मिळाला चला बघूया. निलिमा हे काय चाललंय? निलिमा हा काय मूर्खपणा चाललंय? केवढ्या मोठ्याने तुम्ही आरती करताय? तुला मी अनेक वेळा सांगितलंय की या घरामध्ये पूजा अर्चा श्लोक तंत्र मंत्र मला चालणार नाही. खरं म्हणजे तुझ्या आग्रहासाठी मी इथं देवघर राहू दिलं. मला इथं स्टडी रूम बनवायची होती, माहिती ना तुला? काय बोलताय तुम्ही? देवी समोर शब्द जपून वापरा. आम्ही तुमच्या नास्तिकपणाबद्दल कधी आक्षेप घेतला आहे का? मग तुम्ही आमच्या अस्तिकपणाला मूर्खपणा का म्हणताय? दुसरं काय म्हणायला पाहिजे मला सांग ना. निलिमा आपलं काय ठरलं होतं? तुमच्या या आरत्यांचा त्रास मला होणार नाही ठरलं होतं की नाही? तरी सुद्धा तुम्ही मोठ्या मोठ्याने आरती करताय. केस स्टडी करताना 10 वेळा मला डिस्टर्ब झालं होतं, तुम्हाला कळत नाही का? आणि मानस तुझं काय चाललंय? या असल्या गोष्टींमध्ये तू का अडकून बसतोयस? अरे इथे प्रार्थना खोकत बसण्यापेक्षा सायन्सचे फॉर्म्युले पाठ कर ना. अरे सायन्सचा स्टुडंट आहेस ना तू? सायन्समध्ये काय शिकवलेलं आहे? देव ही संकल्पना मुळात खोटी आहे. माणूस मातीतून जन्माला येतो आणि मातीतच मिसळून जातो. हे जीवनच चक्र शिकलायस ना तू शाळेमध्ये? हो तुम्ही त्याला कशाला बोलताय? मी त्याला देवासमोर नतमस्तक व्हायला शिकवतीये, नम्र व्हायला शिकवतीये. तो जेवढा नम्र होईल तेवढाच तो मोठा होईल. तो माणूस तितकाच कमजोर होतो, कळलं? मानस त्या बाबा जाऊन अभ्यासाला लाग जा. लक्षात ठेव, आपण कधीही देवासमोर झुकायचं नाही, आपण स्वतः देव बनायचं, कळलं? आणि बाई तुमचं हे आरती प्रकरण जर संपलं असेल तर आमच्या नाश्त्याची काहीतरी व्यवस्था करा.
मला हॉस्पिटलमध्ये निघायचं आहे, आज एक महत्त्वाचं ऑपरेशन आहे आणि तुलाही यायचं आहे माझ्याबरोबर, लक्षात आहे ना? डॉक्टर साहेब कसे आहेत बाबा, ऑपरेशन कसं झालं? आजपर्यंत माझं एकही ऑपरेशन कधी अयशस्वी झालेलं नाहीये. ऑपरेशन यशस्वी झालंय, मला अपयश माहिती नाही. तुझे बाबा सुखरूप आहेत. डॉक्टर तुम्ही धन्य आहात, माझ्या नवऱ्याला तुम्ही जीवदान दिलं. तुम्ही डॉक्टर नाही, देव आहात. डॉक्टर आम्हाला अपेक्षाच नव्हती की आमचे बाबा आमच्याकडे परत येतील म्हणून, पण तुम्ही त्यांना मृत्यूच्या तोंडातून घेऊन आलात. तुमचे खरंच खूप उपकार झाले, तुम्ही खरंच देव आहात. मी तुम्हाला शब्द दिला होता ना, मी त्यांना वाचवेन म्हणून माझा शब्द मी पूर्ण केलाय. एक काम करा, जाताना नर्सला भेटा, काही फॉर्मॅलिटीज कम्प्लीट कराव्या लागतील ते करून घ्या. निघा तुम्ही. थँक्यू. चल. बघितलंस निलिमा, लोक मला देव मानतात, माझ्या पाया पडतात. स्वतःच्या बुद्धिमत्तेवर मेहनतीवर मी आज स्वतः देव बनलोय. मी लोकांना नवीन जीवन देतो. तर मला तुला असं सांगायचंय की तू अस्तित्वात नसलेल्या, दिसत नसलेल्या तुझ्या देवीची पूजा करतेस ना, त्याच्याऐवजी या खऱ्या खुऱ्या देवाची पूजा कर. तुम्ही हुशार आहात, तुमच्या हाताला यश आहे, तुम्ही लोकांचा जीव वाचवता यात शंकाच नाही. माझ्यासाठी तुम्ही माझे देव आहात, पण म्हणून याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वतःला देवापेक्षा मोठं समजावं, कारण तुमच्याकडून हे सगळं करवून घेणारा तो देवच आहे. हा जो देवीचा फोटो लावलास ना, तो मला काढायचा होता, पण तुझ्या आग्रहासाठी मी तो ठेवलाय. पण माझी खात्री आहे निलमा, एक ना एक दिवस तो फोटो तू स्वतःच काढून टाक. सर तुमच्या कॅबिन मध्ये तुम्हाला कोणीतरी भेटायला आलंय. ठीक आहे, त्यांना बसवून ठेवा, आम्ही फ्रेश होऊन येतो. चल निलमा. अरे सुबोध. भाऊजी तुम्ही मनीषा. व्हॉट अ प्लीजंट सरप्राईज. कसा आहेस तू? मस्त मजेत. तू कसा आहेस आणि हे तुझं हॉस्पिटल कसं चाललंय? मी मस्त मजेत आहे. आणि माझं हॉस्पिटल कसं चाललंय हे तुला पेपर्समधून न्यूज चॅनेल्समधून कळलं असेलच. मस्त चाललंय हॉस्पिटल. माझ्या या हॉस्पिटलमध्ये आजपर्यंत मी हजारो ऑपरेशन्स केलेली आहे आणि त्यातलं एकही अयशस्वी झालेलं नाहीये. महाराष्ट्रातलं नंबर वन हॉस्पिटल आहे माझं. अभिनंदन. तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. तू आयुष्यात जे मिळवायचं ठरवलेलंस ते तू मिळवलंय. बरं, वहिनी कशा आहात तुम्ही? आणि अरे मानस काय करतोय हल्ली? मी तुमच्या मित्राबरोबर अगदी मजेत आहे आणि यांच्या हॉस्पिटलच्या कामामध्ये यांना मदतही करतेय. आणि मानस सुद्धा आई वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून या क्षेत्रात येतोय. मेडिकलला ऍडमिशन मिळवली आहे. ते जाऊ दे, मला सांग तू अचानक कसं काय आलास बाबा? अरे माझं एक महत्वाचं काम होतं या शहरात. काय आहे तुम्हाला दोघांनाही सांगायला मला अतिशय आनंद होतोय की मी एक पुस्तक लिहिलंय. पुस्तक? म्हणजे तू डॉक्टरी सोडून लेखक झालास की काय? नाही पण तू पुस्तक लिहिलेस म्हणजे आपल्या मेडिकल व्यवसायाशी ते निगडीत असणार, करेक्ट? नाही, माझ्या पुस्तकाचा विषय आध्यात्मिक आहे. माझ्या पुस्तकाचं नाव आहे मी पाहिलेला देव आणि त्याच्या प्रकाशन सोहळ्यासाठी मी आलोय. काय सांगतोस काय तू? तू अध्यात्मावर पुस्तक लिहिलेस? देवावर? अरे काही वर्षांपूर्वी तू नास्तिक होतास एक नंबरचा. देव ही संकल्पना आयुष्याशी सामना करायला घाबरणाऱ्या आणि कुठल्या तरी अस्तित्वहीन गोष्टीचा आधार घेऊन स्वतःला समजावू पाहणाऱ्या लोकांनी निर्माण केलेली संकल्पना आहे असं म्हणायचंच ना तू? आणि काय झालंय तुझे? मला माहितीये माझं म्हणणं तुला पटणार नाहीये, पण काय आहे ना, माझ्या आयुष्यात मला असे काही अनुभव आले ज्याच्यावरून देव ह्या संकल्पनेवर मला विश्वास ठेवणं भाग पडलं. माझ्या आयुष्यात अशा काही घटना घडल्यात की अशी कोणती तरी शक्ती नक्कीच आहे जी आपलं जीवन
आपलं जगण मरण आयुष्य हे जग हे सारं काही नियंत्रित करते. हा आता तुमच्यासारखी नास्तिक लोक त्याला निसर्गाचं किंवा चुंबकीय शक्तीचं नाव देतात आणि आस्तिक लोक त्याच गोष्टीला देवाचं नाव देतात. मला एक कळत नाही सुबोध, तुझ्यासारखा ब्रिलियंट डॉक्टर दैववादी होऊन बाष्कळ बडबडतोय, माझा विश्वासच बसत नाहीये. अरे बाबा, देव वगैरे काहीही नसतं जगामध्ये का? आपण हवा दिसत नसली तरी तिचं अस्तित्व मान्य करतोच ना, मग देवाचं अस्तित्व आपण का नाकारतो? हवेचं अस्तित्व आपल्याला जाणवतं, माझ्या आजूबाजूला ते असते, मला जाणवतं तिचं अस्तित्व, म्हणून मी म्हणतो की हवा आहे. देवाचं अस्तित्वही आहे, पण त्याचं अस्तित्व जाणवायला आपल्याला ती आध्यात्मिक उंची गाठावी लागते. पटेल रे, एक ना एक दिवस माझं नक्की पटेल तुला. आता ही वादविवाद स्पर्धा इथे थांबणार आहे का? घरी चला, चला चला. ओके ओके, चला चला. सुबोध, अरे तुझी पोरगी मनीषा कुठे आहे? तिला नाश्ता नाही करायचं का? ती देवघरात आहे. दाक्षायणी देवीवर तिची प्रचंड श्रद्धा आहे. देवी म्हणजे सर्वस्व आहे रे तिच्यासाठी. काय हे सुबोध, अरे तिचं वय काय आहे? खेळण्या बागडण्याचं वय आहे तिचं, आणि या वयामध्ये तिला देवाचा नाद कसला लावतोयस? तू एक देवदेव करतोस पुरेसं नाहीये का? आणि मला सांग, तिला प्रयत्नवादी बनवायचं सोडून तू दैववादी का बनवतोयस? अरे पण देवावर तिचा विश्वास आहे, देवाची भक्ती करते, यात वाईट काय आहे? मला आयुष्याच्या 40व्या वर्षी जे कळलं ते देवाच्या कृपेने तिला 15व्याच वर्षी कळलंय. तिची देवावरची अगाध श्रद्धा प्रशंसनीय आहे. हॅव यू गॉन मॅड? सुबोध, तुला एखाद्या सायकियाट्रिस्ट कडे घेऊन गेलं पाहिजे, चेकअप केलं पाहिजे तुला. अरे काय मूर्खासारखे विचार आहेत तुझे? अहो, त्यांची श्रद्धा असेल तर असू द्या ना, त्यांनी सुद्धा तुमच्यासारखाच विचार करायला पाहिजे. हा कसला हट्ट आहे? ते त्यांच्या ठिकाणी ठीकच आहे. घ्या ओ भाऊजी. थँक्यू. हे बघ आली. घे मनीषा, चहा घे. कालपासून या विषयावर मी याच्याशी वाद घालतोय, पण हा पठ्ठ्या काही हार मानायला तयार नाही. मकरन, तू माझं पुस्तक वाच. ते पुस्तक वाचून संपता संपता तुझे हे सगळे विचार बदलून जाते. नाही, शक्य नाही, शक्य नाही, कारण माझे विचार तकलादू नाही आहेत की कुठलं तरी पुस्तक वाचून ते बदलतील. तुला सांगतो सुबोध, तुझ्याप्रमाणे तू तुझ्या या पोरीचं आयुष्य बर्बाद करतोयस, वाट लावतोयस तिची. अरे माझ्याकडे बघ, माझा मुलगा बघ मानस, त्याला मी या विषयांचा स्पर्शही होऊ दिला नाहीये. त्याला मी माझ्यासारखा डॉक्टर करणार आहे. मी देव बनलोय ना, त्यालाही मी तेच शिकवणार आहे. आई, आई, मानस. मानस, मानस, मानस बेटा काय होते? मानस काय झालं? मानस, मानस, अरे काय होतं बाबा तुला? मानस काय होतंय? मानस, अहो याला बघा ना केवढा काम आलाय. निलिमा तू शांत हो, मी बघतो, मी बघतो. मकर, काय वाटतंय? मला वाटतं सुबोध याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं पाहिजे. सर मानस कळलं. सर प्लीज तुम्ही आतमध्ये चला. नाही डॉक्टर नाडकर्णी, मी आत नाही येत.
काय हा माझा स्वतःचा मुलगा आहे, मला त्याला योग्य तऱ्हेने कदाचित ट्रीट नाही करता येणार. तुम्ही बघा प्लीज. ओके सर. काकू काकू तुम्ही काही काळजी करू नका, मानसला त्याला काही होणार नाही. दाक्षायणी देवी आहे ना आपल्या बरोबर. मकर, अरे किती अस्वस्थ झालायस तू. तू डॉक्टर आहेस ना, कंट्रोल यू सेल्फ. काय बर काय झालंय त्याला नक्की? सर सॉरी टू से, मानसला सिव्हिअर हार्ट अटॅक येऊन गेला आहे.